चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश मोहिते यांच्या कार्यकाळात झालेल्या वादग्रस्त कामांसंदर्भातील चौकशी सुरू आहे। या चौकशीचा अहवाल येत्या 2 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केला जाणार आहे। अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समितीचा अहवाल पुढील 2 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे। मोहिते हे मार्च 2020 ते सप्टेंबर 2022 पर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त होते। त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे। महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती, मात्र राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपची सत्ता असलेल्या महानगरपालिकेत काँग्रेस नेत्यांनी आपल्या मर्जीतील आयुक्त बसविला, त्यामुळे महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्तांचे पटले नाही। मनपातील तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी सत्तेत असेपर्यंत आयुक्तांविरोधात रान उठवण्याचे टाळले होते। कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक बसवण्यात आला, त्यानंतर तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांविरोधात तक्रारींचा पाळा वाचणं सुरू केला। या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती।